दिस बुलेटिन इज स्पॉन्सर्ड बाय शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। नमस्कार, मी आचल लोखंडे, महाराष्ट्र टीव्ही 24 मराठी बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। बघूया काही महत्त्वपूर्ण घडामोडी। एकोणीसशे 1985 ला सुरुवात झालेला बालाघाट कारखान्याचा प्रवास मांजरा रेणुका ते सिद्धी शुगर मध्ये रूपांतरित झाला। तो केवळ राजकीय षडयंत्रामुळे अद्यावत असलेला कारखाना जवळपास 300 एकर जमीन आणि 2500 मेट्रिक टनची कॅपॅसिटी असून हा केवळ 1250 मेट्रिक टनचा दाखवून फक्त जवळपास 15 कोटी रुपयात तो कारखाना बाबासाहेब पाटील यांना राष्ट्रवादी पक्षप्रवेशाच्या अटीवर बहाल करण्यात आला। ज्या बँकेने कारखान्याची किंमत विकतेवेळी 15 कोटी केली, आज तीच बँक त्याच कारखान्याला 105 कोटी रुपयांचे कर्ज कशाचे आधार देते? हा सवाल देखील माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील आणि भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला। त्यांच्या म्हणण्यानुसार कारखान्याच्या व्यवहारात खूप गैरव्यवहार झाले असून यामध्ये खूप मोठा घोटाळा आहे आणि कारखान्यासाठीची जमीन ही गोरगरिबांसाठी शुल्लक दरात विकत घेऊन त्यांच्यावर अन्याय करण्यात आलेला असून त्यांना न्याय मिळाला पाहिजे। उसनेत असताना देखील भेदभाव करून मतदार आम्हालाच करणार का आणि मालक पाहून दंडमशाही करून मगच त्यांचा माल कारखान्यात नेणे, 9 ते 12 महिन्याचे त्यांचे बिल काढणे आणि इतर कारखान्यांना भाव 2600 रुपये असताना सिद्धी शुगरचे भाव 1900 रुपये कसे काय? तसेच गणेशदादांनी बोलताना शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी कारखान्याच्या NOC ची गरज काय आहे म्हणून MGB बँकेवर देखील ताशेरे ओढले। इंग्रज व्यापारी होऊन आले आणि राज्यकर्ते बनले, हे तर राज्यकर्ते असून व्यापारी बनले आणि शेतकऱ्यांची पिळवणूक करून षडयंत्राने कारखान्याची खरेदी विक्री करण्यात आली। उपरोक्त गोष्टीची कसून चौकशी झाली पाहिजे, हवं तर ED चौकशी करा, पण शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि कोट्यावधींचा घोटाळ्याचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे, अन्यथा आम्हाला शेतकऱ्यांसमवेत आमरण उपोषण करावे लागेल आणि याही पुढे जर प्रकरण निकाली नाही काढले तर आम्ही भाजपा पक्षाच्या वतीने आत्मदहन करू, असा इशारा माजी राज्यमंत्री तथा भाजपा नूतन प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव पाटील आणि प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत दिलाय। समोर यांनी आम्ही अमरण उपोषण करू एवढ्यावर जर नाही या ठिकाणी त्यांना आम्हाला दाद नाही मिळाली तर वेळ प्रसंगानुसार आम्हाला आत्मदहन सुद्धा त्या कारखान्याच्या समोर करावं लागेल अशी परिस्थिती त्या कारखान्याने आणून ठेवलेली आहे। लाखो लोकांचे संसार उद्ध्वस्त केलेले आहेत, लाखो लोकांचं सहकार्य, कारण त्यावेळेस 10,000 म्हणजे अहमदपूर सारख्या शहरामध्ये 10,000 रुपयाला एक प्लॉट मिळत होता, ते प्लॉट आज 50-50 लाख रुपये त्या प्लॉटची किंमत झालेली आहे। त्यावेळेस आज 10-10 लाख रुपये एका एकरची जमिनीची किंमत आहे, 1200 रुपये, 1800 रुपये, 2000 रुपये एकरनी त्या कारखान्याला जमिनी या ठिकाणी शेतकऱ्यांनी दिल्या। आमचा कारखाना व्हावा, आमच्या हक्काचा कारखाना व्हावा, इंग्रजाच्याही पेक्षा बत्तर या ठिकाणी नीती या ठिकाणी या लोकांनी चालवलेली आहे। इंग्रज तर व्यापारी होऊन आले आणि राज्यकर्ते बनले, पण हे तर राज्यकर्ते होऊन आले आणि व्यापारी बनून लोकांचं शोषण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहेत। तेव्हा आपल्या माध्यमातून शासनाला माझी विनंती आहे, या कारखान्याची चौकशी झाली पाहिजे आणि योग्य तो न्याय या ठिकाणी आम्हाला मिळाला पाहिजे। महाराष्ट्र TV 24 साठी रुद्रा मुरकुटे, अहमदपूर, लातूर। दिनांक 6 जुलै रोजी मनसे शहराध्यक्ष हर्षल ठाकरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय अमरावतीमार्फत माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना COVID-19 प्रादुर्भाव, मराठा आरक्षण आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे राज्यातील पदभरती परीक्षा नियुक्त रखडलेल्या आहेत, या संदर्भात निवेदन देण्यात आले। COVID-19 प्रादुर्भाव, मराठा आरक्षण आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे राज्यातील पदभरती परीक्षा नियुक्त्या रखडलेल्या आहेत, यामुळे राज्यातील जवळपास 15 लाख विद्यार्थी अस्वस्थ आहेत। कोरोनामुळे गरीब सामान्य वर्गातील कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे आणि त्यातच मागील 2 ते 3 वर्षापासून परीक्षा लांबणीवर जाणे, नियुक्त्या रखडणे, नवीन पदभरती न होणे हे विद्यार्थ्यांसाठी भयावह आहे। यामुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक, आर्थिक तसेच मानसिक खच्चीकरण होत आहे। या सर्व बाबी राज्याच्या दृष्टिकोनातून घातक आहे। युवक विद्यार्थी असा बेजार होत असेल तर राज्याची प्रगती सुद्धा खुंटेल। 3 वर्षापासून पोलीस भरती नाही, विद्यार्थ्यांचे वय वाढत आहे। मागच्या सरकारने महापरीक्षा पोर्टल मार्फत मेगा भरती घेतली, त्यात अनेक घोटाळे झाले, त्यामुळे आपल्या सरकारने पोर्टल बंद केले। त्याचप्रमाणे आपल्या सरकारमधील आरोग्य भरतीत सुद्धा अनेक घोटाळे उघडकीस आले। गरीब विद्यार्थी मेहनत करीत असताना नोकरीचे स्वप्न बघत आहे, परंतु शासनाच्या उदासीनतेमुळे हे विद्यार्थी मागे पडतात आणि ज्यांच्याकडे पैसे आहे असे विद्यार्थी 10 ते 20 लाख रुपये देऊन नोकऱ्या घेत आहे, हे भयावह आहे।
विद्यार्थी युवक हवालदिल झालाय. महाराष्ट्र राज्यात सर्व प्रकारचे काम सुरू. राज्यकर्त्यांना कुठलीही अट नाही. राजनैतिक पार्ट्यांना बंधने नाही. परंतु विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे सरकार उदासीन आहे. यासाठी MPSC आणि महा IT रखडलेल्या सर्व परीक्षा लवकरात लवकर घ्याव्यात. अंतिम निकाल लावावेत. स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेच्या 3600 विद्यार्थ्यांच्या मुलाखती लवकरात लवकर घ्याव्या. सरळ सेवा आणि मेगा भरतीसाठी अधिसूचना जारी कराव्या. रखडलेल्या 413 अधिकाऱ्यांना नियुक्त्या द्याव्या. राज्य सरकारच्या वर्ग 3 आणि 4 सर्व परीक्षा खाजगी कंपन्यांकडून न घेता MPSC मार्फतच घ्याव्यात. तसेच कंत्राटी पद्धत रद्द करून पूर्ण वेळ नोकऱ्या घ्याव्यात. या आणि अन्य प्रमुख मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रातील रखडलेल्या सर्व पदभरत्या, त्यामध्ये MPSC, सरळ सेवा, आरोग्य विभाग, पोलीस भरती, या सर्व ज्या रखडलेल्या पदभरत्या आहेत, या सरकार केव्हा करणार? काल आपल्यातल्याच एका विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. ही आत्महत्या नव्हे तर सरकारनी केलेली हत्या आहे. आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सर्व विद्यार्थ्यांना एक आश्वासन करते की बा, आपल्या मित्रांनी दिलेली बलिदान हे व्यर्थ जाऊ देणार नाही. मागच्या सरकारनी 2019 इलेक्शनच्या आधी मेगा भरती जाहिरात काढल्या, सर्व परीक्षांच्या जाहिरात काढल्या. सरकार चेंज झालं, दुसरी सरकार आली. या सरकारनी कोरोनाचे कारण देत, आर्थिक कारण देत गेले 2 वर्ष कुठल्याच परीक्षा घेतल्या नाही. मागे आरोग्य विभागाच्या परीक्षा घेतल्या, त्या पण इतक्या खराब नियोजन त्यांचं की बा, एका बाकेवर 2-2, 3-3 विद्यार्थी बसून परीक्षा देत होत्या. कालचा विषय असा आहे, अजित पवार साहेबांनी घोषणा केली की बा, MPSC सदस्य भरती करतो. त्यात विद्यार्थ्यांमध्ये अशी एक चुकीची बातमी पसरवण्यात आली का बा, ही MPSC भरती आहे, पण ही MPSC सदस्य भरती आहे, पदभरती नाही आहे. आणि हा, ती कमिटीची भरती आहे. मग ही भरती समजा 31 जुलैपर्यंत तुम्ही करान, तर त्यानंतर परीक्षेचं नियोजन केव्हा करान, परीक्षेच्या तारखा केव्हा काढान, यामध्ये अजून 2-3 महिने सरकार असेच घालणार आहे. तर विद्यार्थ्यांना बा, तुम्ही 2 वर्षापासून टांगणीवर ठेवलंच आहे. आज साधी गोष्ट घेतो आपण, जलसंपदाच्या जर 500 जागा असेल, तर 500 जागांसाठी जर 50,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल, तर त्या 50,000 विद्यार्थ्यांमधून 500 पोरं लागणार आहे. 49,500 विद्यार्थ्यांचा काय होणार आहे? मग गेली 2 वर्ष ते अभ्यास करूनच राहिले. इथून जर आता बा, त्यांनी दुसरा पर्याय निवडला, तर त्यांना प्रायव्हेट जॉब मध्ये एक्सपिरियन्स मागतात. हा एक्सपिरियन्स कुठून आणते विद्यार्थी? आता पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पोट निवडणुका, आपल्या राजकीय सभा, नेत्यांचे वाढदिवस, ह्या गोष्टी होतात. मग तुम्ही MPSC, सरळ सेवा या विद्यार्थ्यांच्या परीक्षा नियोजन करा ना. तुम्ही सगळ्यांना लसी देऊन द्या आणि चांगलं नियोजन करून परीक्षा घ्या. विद्यार्थी हे सुशिक्षित आणि सुज्ञ आहे. बाकीच्यांसारखे नाही एका गर्दी करून बा परीक्षेला बसणार आहे. या सर्व गोष्टीचं नियोजन करावं सरकारनी. कारण की विषय असा आलाय की आत्ताच्या काळातली सगळ्यात मोठी बेरोजगारी आहे. आपण म्हणतो ना की बा, बिहारमधले, उत्तर भारतीय हे सगळी महाराष्ट्रात येऊन करतात. आज आपल्या इथल्या विद्यार्थ्यांची तेच कंडिशन आहे. 2.5 लाख रिक्त जागा मागे होत्या 2-3 वर्षात, किती अजून रिक्त झाल्या त्याचा भर वेगळा. आज आपण म्हणतो आरोग्य विभागावर भर येऊन राहिला. अरे मग भर येऊन राहिला तर नियुक्त्या करा ना. मग जे जुने लोक आहेत ते रिटायर्ड होईल, तर नवीन लोकांना शिकवण्यासाठी कोण उरणार आहे? महाराष्ट्र TV24 राजेंद्र वाटाणे, अमरावती. अमरावती जिल्हा ग्रामीण आरोग्य विभागांतर्गत येत असलेल्या टेंबरूसोडा आणि तालुक्यातील चिखलदरा आरोग्य यंत्रणेमार्फत उपकेंद्रात ठेकेदारी पद्धतीने कुपोषित आणि गरोदर मातेच्या देखरेखीकरिता तसेच गरजू रुग्णांना इतरत्र जाण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या रुग्णवाहिका जिल्हा आरोग्य यंत्रणेने भाडेतत्वावर ठेकेदार पद्धतीने वाहन प्रत्येक आरोग्य उपकेंद्रावर लावलेल्या असून ते वाहन भंगार अवस्थेत असल्याने पडित आहेत. सविस्तर वृत्त असे की चिखलदऱ्यापासून अंतरावर सलोना प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या उपकेंद्राच्या जवळ असलेले बोराळा उपकेंद्र येत असल्याने येथे असलेले ठेकेदारी यांनी दिलेली रुग्णवाहिका हे भंगार असून या गाडीवर असलेले वाहन चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने आरोग्य केंद्रात असलेले आदिवासी गरोदर महिलांनी या रुग्णवाहिकेत जाण्यास नकार दिल्यामुळे या रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. या महिलेला उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे पुढील उपचारासाठी घेऊन जाणे गरजेचे असल्याने नाईलाजास्तव या महिलेच्या नातेवाईक आणि रुग्ण महिलेने असह्य वेदना होत असल्याने या गाडीत जाणं पसंत केलं.
आदिवासी जनतेच्या जीवाशी खेळणारे खरे राजकारणी कोणकोणाच्या आदेशाने या गाड्या चालवतात, राजकीय नेत्यांशी अधिकाऱ्यांशी ठेकेदाराचा संबंध आहे हे तपासणे गरजेचे आहे, तर आरोग्य यंत्रणेने सुधारणा होऊन मेळघाटातील कुपोषित गरोदर रुग्णांना, महिलांना आणि नागरिकांना न्याय मिळेल असा प्रश्न शैलेंद्र गावंडे यांनी उपस्थित केलाय. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागाच्या ज्या भाडेतत्वावर दिलेल्या गाड्या भंगार अवस्थेत असतात, सद्यस्थितीमध्ये घडलेल्या प्रकारावर मी निंदा व्यक्त करतो. प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणारं उपकेंद्र बोराळा येथे एका गरोदर महिलेला रुग्णवाहिकेने परतवाड्याकडे रवाना करत असताना अचानकपणे त्या रुग्णवाहिकेचा जो ड्रायव्हर आहे तो अति मद्यधुंद अवस्थेत असल्यानं त्या महिलाला अर्ध्या रस्त्यातच उतरावं लागलं आणि यामुळे त्या रुग्णाची त्या आदिवासी रुग्णाची गैरसोय झाली. हा भरपूर निंदाजनक प्रकार आहे. याची वरिष्ठ स्तरावर चौकशी होऊन संबंधित ठेकेदार व राजकीय षडयंत्र असणारे लोकांवर चौकशी व्हावी यासाठी मी आरोग्यमंत्रीजी आणि मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन संघटनेतर्फे. महाराष्ट्र TV24 साठी प्रेमदास ताडे, मेळघाट. परभणी जिल्ह्यामध्ये मानवत नगरपालिकेच्या डंपिंग ग्राउंडवर झालेला विवाह हा जिल्ह्यातील पहिल्यांदाच अनेकांना पाहावयास मिळाला. सर्वसाधारणपणे घनकचरा प्रकल्प म्हणजे कचरा, अस्वच्छता, दुर्गंधी असे चित्र माणसाच्या नजरेसमोर उभे राहते. परंतु मानवत शहराच्या बाहेर नगर परिषदेने उभारलेल्या घनकचरा प्रकल्प यास अपवाद ठरावा असाच आहे. मानवत नगर परिषदेने उभारलेल्या घनकचरा प्रकल्पामध्ये स्वच्छता आणि काटेकोर नियोजनामुळे येथील प्रकल्प नावलौकिकास आलाय. 6 जुलै रोजी शहरातील बालासाहेब लिंबाजी सत्वधर यांची कन्या पूर्वा हिच्या विवाहासाठी त्यांनी डॉक्टर अंकुश लाड यांच्याकडे घनकचरा प्रकल्पात विवाह सोहळा साजरा करण्याबाबत विचार मांडला. डॉक्टर लाड यांनी तात्काळ सहमती देऊन पर्यावरणपूरक विवाह सोहळा साजरा करण्याबाबत सल्ला दिला. यानुसार कोरोना उपाययोजनांचे पालन करीत वडवणी येथील अनिल शिंदे यांच्यासोबत या घनकचरा प्रकल्पात एक आगळा वेगळा पर्यावरणपूरक विवाह सोहळा पार पडला. घनकचरा प्रकल्प हा 7 एकर जागेत उभारण्यात आला असून या प्रकल्पात कचऱ्याच्या प्रक्रियावरून कंपोस्ट खताची आणि पेव्हर ब्लॉकची निर्मिती केली जात आहे. प्रशासनाच्या या उपक्रमशील उपक्रमामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबरोबरच उत्पन्नाचे स्रोत सुद्धा प्राप्त झाले. प्रशासनाचा हा उपक्रम राज्यातील अन्य नगर परिषद प्रशासनाला मार्गदर्शक ठरावा असाच आहे. याबरोबर प्रशासनाने परिसराची स्वच्छता ठेवण्यासाठी अथक परिश्रम घेतलेले पाहावयास मिळते. तसेच या परिसरात सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकविला जातो, त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात शोभिवंत वृक्षाची लागवड करण्यात आली आहे. यामुळे परिसराला उद्यानाचे रूप प्राप्त झाले. या पर्यावरणपूरक विवाह सोहळ्यात प्रथम वधूवराच्या हस्ते प्रकल्पातील मशीनचे पूजन करण्यात आले. तसेच नगर परिषद प्रशासनाने उपस्थित नागरिकांना कंपोस्ट खताचे आणि वृक्ष वाटप केले. नवरदेवाकडील मंडळींना जेव्हा कळाले की विवाह हा डंपिंग ग्राउंडवर होणार आहे तर त्यांना आश्चर्य वाटले की विवाह हा अशा ठिकाणी ठेवतात का. मात्र विवाहाच्या वेळी त्यांनी परिसर पाहिल्यानंतर आश्चर्यचकित झाले. ती स्वच्छता पाहून यावेळी डॉक्टर अंकुश लाड, मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, नगरसेवक दत्तात चौधरी, बाबू हाडनोर, बळीराम माने यांच्या उपस्थितीत पर्यावरणपूरक साजरा करण्यात आलेला हा विवाह सोहळा लक्षवेधी ठरला. महाराष्ट्र TV24 साठी विलास बारहाते, मानवत, परभणी. सगळीकडे भ्रष्टाचाराचा कडस गाठणाऱ्यांची संख्या वाढत असताना स्वखर्चाने नागरिकांसाठी काम करणाऱ्यांची संख्या बोटावर मोजता येईल इतकीच. असाच एक उपक्रम तुमसर शहरातील एका नगरसेविकाने केलेल्या शहरात चर्चेला उधाण आले आहे. शहरातील प्रभाग 5 मधील नेहरू नगर मध्ये नगरसेविका वर्षा विक्रम लांजेवार यांनी आपल्या स्वखर्चातून लहान मुलांना बालोद्यान तयार करून तुमसरात एक नवीन उपक्रम सुरू केलाय. या बाल उद्यानाचे उद्घाटन सोहळा थाटात पार पडला. बाल उद्यानाचे उद्घाटन माननीय तारीफ कुरेशी यांच्या हस्ते पार पडले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका वर्षा विक्रम लांजेवार या उपस्थित होत्या. महत्वाची गोष्ट ही की प्रभाग 5 मध्ये नेहरू नगर परिसरात जागा उपलब्ध होती, मात्र लहान मुलांसाठी आणि म्हाताऱ्या व्यक्तींसाठी फिरण्यासाठी कोणताही उद्यान नव्हता. याची कल्पना नगरसेविका वर्षा विक्रम लांजेवार यांना आली आणि त्यांनी आपल्या नगरामध्ये सुद्धा एक बालोद्यान असावा, जेणेकरून लहान मुलांना खेळण्यासाठी आणि वयोवृद्ध नागरिकांना फिरायला सुद्धा एक मोकळं हवेचे ठिकाण मिळेल. या प्रभागातील मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारचे झुले, खेळणी, साहित्य लावून बाल उद्यानाची कल्पना साकारत त्यांनी नेहरू नगर मध्ये 7 ते 8 दिवसांमध्ये एक बालोद्यान आपल्या स्वखर्चातून तयार करून एक नागरिकांसमोर नवा उपक्रम निर्माण केलाय.
या प्रसंगी भाजपा नेता विक्रम लांजेवार, नगरसेवक कैलाश पडोळे, संतोष पाठक, आशिष गजबे, सज्जू शेख, बाबू सय्यद, अमित कुरंजेकर, धांडे साहेब तसेच नगरातील नगरवासी या कार्यक्रमात उपस्थित होते. कार्यक्रमाचे मंच संचालक आभार प्रदर्शन विक्रम लांजेवार यांनी केले. इथं आधी पहिले खूप कचरा वगैरे राहायचा, इथं डम्प कंटेनर ठेवले राहायचे नगर परिषदचे, तिथं त्यामुळे मंदिरात येणाऱ्या लोकांना खाण पसरत होती व तिथं काळ्या काळीची कचरा राहत होता. त्यामुळे माझ्या मनामध्ये व माझ्या पत्नी नगरसेविका वर्षा लांजेवार यांना कल्पना आली की आपण इथं मुलं मोबाईलकडे खूप ओढलेले आहेत, त्याच्यामुळे ती आता लॉकडाऊन असल्यामुळे घरी राहतात, तर त्यांनी कुठंतरी व्यायाम व्हावा, कुठंतरी त्यांना एक खेळण्यासाठी खेळणे लावायचं असं माझ्या मनामध्ये कल्पना आली. त्यांच्यावर मी कल्पना आल्यावर इथं खाली प्लॉट होता, त्याच्यामध्ये पहिले भरण भरण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न करून हळूहळू मी त्याला पसरवून देऊन त्याला वाल कंपाऊंड करून त्याला तिथं खेळणे लावून दिले. मुलांसाठी मी खेळणे लावून त्यांना खेळण्याकरिता बनवून दिला. व माझी पण एक इच्छा आहे की अजून त्यांच्या आईवडील राहतात, त्यांच्यासाठी मी एक लायब्ररी व वाचनालय बनवण्याच्या प्रयत्नात आहे. महाराष्ट्र TV 24 ब्युरो रिपोर्ट, तुमसर. हिंगणघाटच्या नजीकच्या साथेपड येथे वाघाने एका शेतकऱ्याच्या वासराला जीवे मारण्याच्या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली असून या परिसरात वाघाचे अस्तित्व असल्याच्या भीतीने शेतकरी तसेच शेतमजूर शिवारातील शेतात जाण्यासाठी घाबरत असल्याचे दिसून येत आहे. सदर प्रकरणी वनविभागाची चमू सातेपड शिवारात पोहोचली असून DFO खेडकर यांनी घटनास्थळी भेट दिली. सातेफळ येथील शेतकरी वसंतराव घवघवे यांच्या शेतात एक वासरू मृतावस्थेत आढळले. शेतकरी घवघवे यांच्या गावाजवळ असलेल्या शेतातच निर्माणाधीन निवासस्थान आहे. सदर घटना तेथेच घडली असून सकाळी गावकरी घवघवे यांच्या शेतात गेले असता त्यांना 2.5 वर्षे वयाच्या वासराला वाघाने गंभीर जखमी करून जीवे मारले असल्याचे निदर्शनास आले. सदर घटना त्यांनी वनविभागास कळविल्यानंतर दिनांक 6 रोजी वनविभागाच्या चमूने महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी संबंधित शेतकऱ्याने नुकसान भरपाईची मागणी केली आहे. सातेफळ परिसरात घटनेची वार्ता पसरल्यामुळे शेतकऱ्यांनी वाघाचा शोध घेऊन तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. वनविभागाच्या कर्मचारी श्रीमती श्रीरामे यांनी सकाळीच घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. घटनास्थळी वाघाच्या पाऊलखुणात सुद्धा आढळून आल्या. वनविभागाच्या वतीने गावकऱ्यांना सतर्क राहण्याचा सूचना देण्यात आल्या. महाराष्ट्र TV 24 सतीश काळे, हिंगणघाट, वर्धा. हिंगणघाट येथील संत तुकडोजी वार्ड 3 जुलै एकाच रात्री दरम्यान उमेश उत्तम फुलकर, सिद्धार्थ काशीनाथजी गायकवाड, श्रीमती राणी विलास झाडे यांच्या दीपक गायधणे यांच्या घरी अज्ञात चोरट्याने घरफोड्या केल्याचे 3 गुन्हे हिंगणघाट पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले. यावेळी हिंगणघाट येथे पोहोचून 2 संशयित इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून 49,960 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अमरावती ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत पत्रोड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत दिनांक 3 जुलै रोजी 4 अल्पवयीन मुली पळून जाण्याचे गुन्हे दाखल झाले असून अप्रभाग क्रमांक 124 येथील आरोपी नितेश राजेंद्र वानखेडे वय वर्ष 25 तर दुसरा आरोपी सागर अरुण गाठे यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर पळून गेलेल्या मुलांचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती पुढे आली आहे. सविस्तर माहिती अशी की अचलपूर तालुक्यातील पत्रोड पोलीस स्टेशन हद्दीत आतापर्यंत अल्पवयीन मुली पळून गेल्याने पालक वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. काही मुली महाविद्यालयीन विद्यार्थिनी असून फेसबुकवरून ओळख झाल्याने काही दिवसातच अज्ञात मुलांसोबत पळून जाण्याचे प्रकार दिसून येत आहे. मात्र त्यांच्या शोधासाठी पोलिसांची दमछाक होत असून पुणा, मुंबई, भोसरी, नागपूर इतर शहरातून आरोपींना शोधून आणणे आणि मुलींच्या पालकांच्या ताब्यात देणे यामुळे पोलीस वर्गाची आणि कर्मचाऱ्यांची मोठी कसरत होत आहे. दिनांक 3 जुलै रोजी पोलिसांनी अशाच एक आरोपी नितेश राजेंद्र वानखेडे वय वर्ष 25 आणि दुसरा आरोपी सागर अरुण गाठे यांना अटक केली आहे. पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कलम 376, कलम 363 आणि पोस्को अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. महाराष्ट्र TV 24 प्रेमदास पायडे, अचलपूर, अमरावती. बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही बघत रहा महाराष्ट्र TV 24. नमस्कार.